मित्रांनो, नवी मुंबई ते मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बहुचर्चित विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या 80 किलोमीटरच्या मार्गासाठी 1,062.7 हेक्टर इतकी जमीन लागणार आहे. मात्र काही ठिकाणी मिळणाऱ्या मोबदल्याच्या मुद्द्यावरून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. शेतकऱ्यांना 5 पट नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. विरोधाची ही धार कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने MSRDCच्या महत्वाकांक्षी मार्गाच्या भूसंपादनासह सेवा वाहिन्यांना हस्तांतरणासाठी आता 22,223 कोटी रुपये आगाऊ उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. MSRDCने राज्यात विरार अलिबाग कॉरिडॉरसह अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. भूसंपादनाला गती मिळावी यासाठी रुरल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन लिमिटेडसह हुडकोकडून कर्ज घेण्यास MSRDCला राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार भूसंपादनासह सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामासाठी 35,629 कोटी रुपये लागणार आहेत. त्यात विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी 22,223 कोटी रुपये लागणार आहेत. मित्रांनो, विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर MMRDA कडून MSRDCकडे सोपवल्याने महामंडळात तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्सप्रेसवेसह JNPTला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची JNPTला जोडणी नसल्याने MSRDCला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. या मार्गाची भूसंपादन प्रक्रिया वेगात असून त्याचा समृद्धीच्या विकासावर परिणाम होणार आहे. विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर हा 2 टप्प्यात विकसित करण्यात येत आहे. यात पहिला टप्पा हा विरार नजीकच्या नवघर ते उरण नजीकच्या बलावली आणि दुसऱ्या टप्प्यात बलावली ते अलिबाग असा विकसित करण्यात येणार असून तो समृद्धी आणि कोकण एक्सप्रेसवेला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई अहमदाबाद, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, JNPT ते मुंबई गोवा पुणे यांना जोडणारा NH4B या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यात भूसंपादनाला मोठा विरोध होत आहे. मात्र तो डावलून जिल्हा प्रशासनाने Section 3 नुसार भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. काही ठिकाणी 149 नुसार नोटिसा पाठविल्या आहेत. या प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील 15 गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. भूसंपादन प्रक्रियेला येथील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. शेतकऱ्यांनी 5 पट मोबदल्याची मागणी केली आहे. मित्रांनो, भूसंपादन हाच ठरतोय आत्ता कळीचा मुद्दा. तर यावर तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.